आपला प्रश्न खूप अवघड आहे काय एक गोष्ट आधी लक्षात घ्या की दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक देशांना स्वातंत्र्य मिळालं त्यात भारतालाही स्वातंत्र्य मिळालं त्याला तिसरं जग म्हणतात त्या तिसऱ्या जगामध्ये सव्वाशेहून जास्त देश आहेत या सव्वाशे देशांमध्ये भारत हा एकच देश असा आहे की जो एकाच राज्यघटनेखाली पंचाहत्तर वर्ष यशस्वीरित्या लोकशाही चालवतो आहे त्यामुळे या लोकशाहीचं संरक्षण करणं हे आपल्या सगळ्यांचंच वी द पीपल ऑफ इंडिया आपलं कर्तव्य आहे आता हा आत्ता जो निर्णय लागणार आहे माझ्या मते या निर्णयाने भारताची लोकशाही ही सुदृढ होणार का उतरणीला लागणार हे ठरणार आहे त्यामुळे माझ्या मते हा निर्णय अतिमहत्त्वाचा आहे याच्या आधीही अँटी डिफेक्शन खाली निर्णय लागलेले आहेत पण ते छोट्या छोट्या राज्यात नॉर्थ ईस्टमध्ये वगैरे लागलेत ही पहिलीच फार मोठी केस आहे आता एक गोष्ट लक्षात घ्या की हा अँटी डिफेक्शन लॉ पंच्याऐंशी साली जो केला राजीव गांधींनी त्याचं मुख्य कारण असं होतं की लोकं इतके वेळा पक्ष बदलत होते की त्यामुळे संसदीय लोकशाहीचं अधपतन व्हायला लागलं होतं आणि राजकीय भ्रष्टाचारातून इतर भ्रष्टाचार निर्माण होतो म्हणून याला आपण पायबंद घालायला पाहिजे ह्या याच्यामागचं सगळं तत्त्वज्ञान आहे त्यावेळी ॲक्च्युली राजीव गांधींकडे लोकं येत होते तरीसुद्धा त्यांनी हा कायदा केला आणि पक्षांतराला बंदी आली आता वास्तविक आपण हा कायदा जो आहे हा जास्त भक्कम करायला पाहिजे पण दुर्दैवानी मला काही दिवस जे दिसत आहे ते यातनं पळवाटा शोधण्याचं काम जास्त चालू आहे म्हणजे राजकीय लोकं पण पळवाटा आहेत आणि त्या वकील लोकं त्यांना मदत करत आहेत आता एक गोष्ट निश्चित आहे की ज्यावेळी पंतप्रधान फार पॉवरफुल असतात जसं इंदिरा गांधी होते किंवा आता मोदी सरकार आहे त्यावेळी इतर जे लोकं असतात म्हणजे स्पीकर असेल गव्हर्नर असेल इलेक्शन कमिशन असेल हे त्यांच्या प्रभावाखाली येतात आणि त्यामुळे लोकशाहीचं नुकसान होण्याची शक्यता असते त्यामुळे आहे काय की आज लोकांचा स्पीकर काय गव्हर्नर काय इलेक्शन कमिशन काय आणि काही अर्थाने सुप्रीम कोर्ट काय याच्यावरची विश्वासार्हता कमी व्हायला लागली आहे ही फार मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे आता आज स्पीकर आपला जो निर्णय देणार आहेत वास्तविक इंग्लंडमधनं आपण ही पद्धत घेतलेली आहे पार्लमेंटरी डेमोक्रेसीची तिथे स्पीकर झाल्यानंतर तो मनुष्य पक्षाचा राजीनामा देतो आपल्या इथे कोणीही राजीनामा देत नाही एक व्यंकय्या नायडू सोडले भाजपचे ते फक्त राज्यसभेचे अध्यक्ष झाल्यावर त्यांनी राजीनामा दिला होता हा अत्यंत उत्तम पायंडा त्यांनी पाडला होता परंतु त्याचा कोणी उपयोग केलेला दिसत नाही मला हा एक भाग झाला तो अंपायरसारखं का काम त्यांनी करायचं आहे तो पुढच्या वेळी निवडणुकीला उभं राहिला की त्याच्या विरुद्ध कोणी उभं राहत नाही म्हणजे तो अनऑपोज निवडून येतो आणि अंपायरसारखं काम करत राहतो आपल्याकडे सरळ सरळ हे पक्षाचे मेंबर असतात वास्तविक बघता अँटी डिफेक्शन लॉमध्येच अध्यक्षांनी जर का स्पीकरनी राजीनामा दिला तर तो, तो डिस्क्वालिफाय होत नाही त्याला प्रोटेक्शन येते अपवाद आहे म्हणजे घटनेचं तत्त्वज्ञान काय आहे ते लक्षात घ्या इव्हन दहाव्या शेड्यूलमध्ये सुद्धा की स्पीकरनी इंडिपेंडंटली पक्षाच्या याच्या खा पक्षाच्या प्रभावाखाली काम करू नये प्रत्यक्षात तसं होताना दिसत नाही आहे आणि गेल्या काही दिवसात ज्या घटना घडल्यात महाराष्ट्रात त्या त्या आश्चर्यकारक आहेत त्या कुठल्याच वैधा म्हणजे कायद्याच्या किंवा घटनेच्या नैतिकतेत बसत नाही आहेत आता आत्ता जे स्पीकर काम करत आहेत हे स्पीकर म्हणून काम करत नाही आहेत बऱ्याच जणांना हे माहिती नसतं दहाव्या शेड्यूलखाली त्यांना डिस्क्वालिफिकेशनचा निर्णय द्यायचा आहे म्हणजे ते क्वेसाय ज्युडिशल ऑथॉरिटीमध्ये अथो बसलेत ते ट्रिब्युनल म्हणून बसलेत आणि त्यामुळे जज जो असतो एका तऱ्हेने हे जज आहेत त्यांनी आरोपीकडे जायचं नसतं ते जे मुख्यमंत्र्यांकडे काल गेले हे नैतिकतेत कुठेच बसत नाही शिवाय ते प सर्व माध्यमांशी बोलत आहेत जजनी माध्यमांशी बोलणं हे अजिबात मान्य नाही आहे कायद्याला आता वास्तविक निर्णय दिल्यानंतर माध्यमांनी काय बोलायचं ते बोलायचं असतं आता हे स्पीकर आधीच जर हो का बोलायला लागले तर मग लोक पण त्यांचा निर्णय काय होईल ते ब पार्शल असतील का आत्ता जे माझ्या आधी मला वाटतं संजय राऊत बोलले तर अशा तऱ्हेने आरोप करायची हिंमत लोकांची का होते तर खुद्द स्पीकर हे त्यांना नैतिक जी नैतिकता अपेक्षित आहे त्यांच्याकडनं त्या लेव्हलला ते पोचू शकत नाही आहेत हो नाही अगदी बरोबर आहे म्हणजे आता आता कसं असतं की म्हणजे मी टीका नाही करत आहे मी आणि कुठल्या व्यक्तीवरही टीका करत नाही मी फक्त राज्यघटनेचा शिकवणारा माणूस असल्यामुळे राज्यघटनेला धरून फक्त बोलतो आहे की स्पीकरला ज्यावेळी सेशन चालू नसतो त्यावेळी फारसं काम नसतं सेशनच्या वेळी अर्थातच खूप काम असतं त्यामुळे आता आठ महिने जर का लागले असतील सुप्रीम कोर्टाची याच्यात दोष मोठा आहे की सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं सेपरेशन ऑफ पॉवर्स असल्यामुळे हा निर्णय जो आहे तो स्पीकरनी द्यायचा अगदी बरोबर आहे किती वेळात द्यायचा तर सुप्रीम कोर्टाने सांगितलं रिझनेबल टाईममध्ये द्या आपल्याकडे प्रत्येक शब्दाचा दुरुपयोग केला जातो रिझनेबल टाईम म्हणजे आधीच्या निर्णयांमध्ये म्हटलेलं की तीन महिने आता तीन महिन्याच्याऐवजी आठ महिने झाले म्हणजे पाच महिने जास्त घेतले गेले आता हे का झालं तर दोनच गोष्टी फक्त शक्य आहेत ना एक म्हणजे आपले स्पीकर अकार्यक्षम असू शकतात किंवा ते राजकीय दडपणाखाली असू शकतात आता या दोन्ही गोष्टी अपेक्षित नाही आहेत राज्यघटनेला त्यामुळे हा जो नि हा जो निकाल लागला आहे शेवट एक लक्षात घ्या की जस्टिस डिलेड जस्टिस डिनाईड हे तर आमचं पहिलं तत्व आहे आता जर का हे आत्ता जर का ठरलं की समजा हे सरकार अनकॉन्स्टिट्युशनल आहे मग दीड वर्ष यांनी जे कारभार केला तो अनकॉन्स्टिट्युशनल होता बरं ते इनव्हॅलिडेट होत नाहीत जे त्यांनी घेतलेले निर्णय आहेत आधीचे ते तसेच राहतात ना म्हणजे केव किती चुकीच्या मार्गाने आपण जातो आहे तेव्हा तुमचं म्हणणं जे आहे की आठ महिने हे फार लागले ते अगदी बरोबर आहे याचं दुमत असायचं कारणच नाही काही काय असतं सुप्रीम कोर्टाने काहीही निर्णय दिला की ते राज्यघटनेचं इंटरप्रिटेशन असतं आता त्याच्यात प्रॉब्लेम काय आहे की सुप्रीम कोर्टाने आत्ता जो अकरा मेला निर्णय दिला म्हणजे काही दिवसांपूर्वी त्यात त्यांनी काय म्हटलं की गव्हर्नरनी जे सेशन बोलवलं ते अनकॉन्स्टिट्युशनल होतं म्हणजे गव्हर्नर चुकला स्पीकरनी जो व्हीप नेमला तो चुकीचा नेमला म्हणजे स्पीकर चुकला आणि याच्यानंतर जेव्हा हे आद काय म्हणायचं झालं सेशन बोलवला गेला त्यानंतर उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला म्हणजे वास्तविक कपिल सिब्बल यांनी जे आर्ग्युमेंट केलं होतं किंवा स्टेटस को अँटी निर्माण व्हायला पाहिजे म्हणजे पुन्हा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून बोलवायला पाहिजे ते सुप्रीम कोर्टाने केलं नाही आणि शिंद्यांची नेमणूक योग्य आहे असा निर्णय दिला तेव्हा सुप्रीम कोर्टसुद्धा काही अंशांनी या सगळ्या जो प्रकार चालला याला जबाबदार आहे म्हणजे त्यांनी सांगितलं गव्हर्नर चुकला स्पीकर चुकला आणि तरीसुद्धा शिंदे मुख्यमंत्री राहतील अँटी स्टेटस को अँटीन आम्ही देत नाही तेव्हा मला असं वाटतं की आत्ता स्पीकर जो निर्णय देईल तो एक प्रेसिडेंट निर्माण होणार आहे आणि अर्थात चुकीचा निर्णय दिला तर तिथून पुन्हा सुप्रीम कोर्टाकडे जाता येतं हे मी आत्ताच क्लिअर करून टाकतो परंतु तो जर का निर्णय बरोबर आला तर ते भारताच्या लोकशाहीवर फार मोठा उपकार होईल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका